ഏകത്വത്തിലേകത്വം എന്ന ആശയം അതേ അർത്ഥത്തിൽ പ്രാവർത്തികമാക്കിക്കൊണ്ട് ഖയാലിന്റെ മറ്റൊരു അധ്യായം കൂടി. ഇന്നത്തെ നമ്മുടെ അതിഥി പ്രശസ്ത ഗസൽ ഗായകൻ ജസ്വിന്ദർ സിംഗ് ജി. ജസ്വിന്ദർ ജി, വെൽക്കം ടു ഖയാൽ അഗൈൻ. വി ആർ ഹാവിങ് സോ മച്ച് ഫൺ ഹിയർ ലിസണിങ് ടു സം ഒത്തൻറ്റിക് ഗസൽസ്, യു നോ, ബിക്കോസ് ആപ്നെ കിത്നെ സാൽ സെ യേ കർക്കെ ജാ രഹേ തോ ഇറ്റ്സ് ലൈക്ക് ബ്രീതിങ് ഫോർ യു. യു സിംഗ് സോ എഫർട്ട്ലെസ്ലി. ആപ്കോ ബതാഊ കി ഇസ് സാൽ 2014 മേ मैंने 20 साल कंप्लीट किए हैं. मैं सिर्फ 20 साल से गजल ही गा रहा हूँ. क्या बात. अब इससे आप मेरी एज का अंदाजा मत लगाइएगा प्लीज. वी आर वेरी क्यूरियस टू नो, बट मे बी आफ्टर द शूट आई विल आस्क यू. लेकिन पिछले 20 सालों से मैंने अपना करियर जो है शुरू किया था लंदन से. मैं लंदन गया था 1994 में एज अ म्यूजिशियन. दैट टाइम आई यूज टू प्ले वायलिन. तो मैं एज अ म्यूजिशियन, एज अ कंपनिंग आर्टिस्ट मैं गया था. क्या बात. और उसके बाद में मैंने छोटे छोटे प्रोग्राम्स किए वहाँ पे, छोटी छोटी सी महफिलें की, और बस वहीं से जो है एक सिलसिला शुरू हुआ गज़ल गाने का. मैंने सोचा नहीं था कि मैं इस कदर जो है मेरा सफ़र आगे बढ़ेगा, लेकिन आप लोगों की दुआएं और आप सबका प्यार मुझे मिलता रहा है और मैं आगे बढ़ता रहा. तो गाने के साथ आपने वायलिन भी सीखा. मैं एक्चुअली आई वॉन्टेड टू बी अ वायलिनिस्ट. मैं बचपन से गाता तो था ही, लेकिन मेरे जो पिताजी हैं वो चाहते थे कि मैं वायलिन सीखूं और वायलिन को आगे परस्यू करूं. तो मैंने एक 8 साल जो है वेस्टर्न क्लासिकल म्यूज़िक जो है, आई हैव प्लेड बाक, आई हैव प्लेड पगनिनी, और उसके बाद में मैंने कम्प्लीटली वायलिन बजाना छोड़ दिया. Too much. This is news for me. We had no idea that you've learned Western violin. I didn't know. मैं भी भूल गया था actually. आपने मुझे याद दिलाया. क्योंकि वेबसाइट में ये तो लिखा नहीं है. दरअसल हुआ यूं कि मेरे जो गुरु थे, मेरे जो टीचर थे, मिस्टर मेलबर्न हेलोवीन, बहुत ही ग्रेट टीचर थे, और मैं बहुत उनसे प्यार करता था. मेरा बहुत अटैचमेंट था उनके साथ में. तो मैं एक स्टेज पर पहुंच गया था जब मैं, यू नो, आई वाज इन द मिडल, कि आई वाज अ गुड वायलिनिस्ट आल्सो एंड आई वाज अ, यू नो, आई वाज इन द मिडल. सो यू वर कंफ्यूज्ड व्हाट टू टेक अप, वायलिन और वोकल्स. नहीं, मेरे कहने का मतलब स्टैंडर्ड की मैं बात कर रहा हूँ, कि बस एक स्टेप और था और मैं बहुत अच्छा वायलिनिस्ट बन जाता, क्योंकि मैं पगनिनी बजा रहा था, मैं बाक बजा रहा था, ऐसे पीसेस मैं. इट्स डिफिकल्ट पीसेस, नो, पगनिनी एंड ऑल, यू हैव टू बी रियली गुड टू प्ले. या और उसकी टेक्निक होती है, बिना टेक्निक के आप नहीं बजा सकते. तो उस दौरान जो है मेरे टीचर की डेथ हो गई, और उनकी डेथ के बाद में मेरी हिम्मत ही नहीं हुई कि मैं वायलिन को टच भी करूँ. बस मैंने 8 साल मैंने वायलिन सीखी है, और एक वक्त था कि मैं 8-8 घंटे मैं प्रैक्टिस किया करता था, 8-8 आवर्स. वो करने के बाद में मैंने कम्प्लीटली छोड़ दिया. मेरे से वायलिन कभी छुई नहीं गई. माय गॉड. ओके ओके, सो यू हैव नेवर टच्ड वायलिन आफ्टर द डेथ ऑफ योर टीचर. नो. ओके, എനിക്ക് പുതിയൊരു കാര്യം ഞാൻ എന്തായാലും ഇന്ന് പഠിച്ചു. ഞാൻ വിചാരിച്ചിരുന്നത് ജസ്വിന്ദർ സിംഗ് ജി ഗസൽസ് മാത്രം പാടുന്നതായിരുന്നു, പക്ഷേ അദ്ദേഹം ചെറുപ്പം തൊട്ടേ വെസ്റ്റേൺ വയലിൻ പഠിച്ചിട്ടുണ്ട്. ബാക്ക്, പഗനിനി, വളരെ വളരെ ഡിഫിക്കൽട്ടായിട്ടുള്ള മാസ്റ്റേഴ്സിൻ്റെ പീസസ് ഒക്കെ അദ്ദേഹം വെസ്റ്റേൺ വയലിൻ വായിക്കുമായിരുന്നു. നമ്മളൊക്കെ ഇത് കേട്ടിട്ടേ ഉള്ളൂ. ഐ മീൻ ഐ ലിസൺ ടു എ ലോട്ട് ഓഫ് വെസ്റ്റേൺ ക്ലാസിക്കൽ, യു നോ, സോ ഐ ഹാഡ് നോ ഐഡിയ ദറ്റ് യു പ്ലേഡ് വെസ്റ്റേൺ വയലിൻ. പിന്നെ അദ്ദേഹത്തിൻ്റെ ടീച്ചറുമായിട്ട് വളരെ അറ്റാച്ച്ഡ് ആയിരുന്നു ഇമോഷണലി. പിന്നെ ടീച്ചർ അന്തരിച്ചതിന് ശേഷം വയലിൻ കംപ്ലീറ്റ്ലി നിർത്തുകയാണ് ഉണ്ടായത് എന്നാണ് പറയുന്നത്. വിൽ സ്റ്റാർട്ട് ടുഡേസ് എപ്പിസോഡ് വിത്ത് എ സോങ് ഓഫ് മൈൻ, വിത്ത് യുവർ പെർമിഷൻ. ദിസ് ഈസ് ഫ്രം ദി ആൽബം ലാഹോർ കി രംഗ് ഹരി കി രംഗ്. ദാറ്റ്സ് ഹരിഹരൻ ജീസ് ആൽബം വിച്ച് വാസ് റെക്കോർഡഡ് ഇൻ പാകിസ്ഥാൻ. ആൻഡ് മനെ സുനാ ഹൈ ബഹുത് ഹി അച്ഛ യെ സൂഫിയാന കലാം ഹൈ ബഹുത് ഹി അച്ഛ ഗായ ഔർ മുജെ ഉമീദ് ഹൈ കി ആപ് ഭി ബഹുത് അച്ഛ ഗായ. ട്രൈ ടു ഡു ദിസ് സോങ്. Thank you.
जो तो